महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांचा दावा. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त असल्याचा दावा. भाजप नेत्यांचा पलटवार. महाविकास आघाडीत मोठा भाऊ छोटा भाऊ कोणी नाही. निवडून येण्याची शक्यता असेल त्यांची ती जागा. पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण. विधानसभा स्वबळावर लढणार की आघाडीतून? काँग्रेसमध्ये संभ्रम. 288 जागांची तयारी, पटोलेंचा पुनरुच्चार. तर मविया एकत्रित लढणार, पृथ्वीराज चव्हाणांची घोषणा. खोटं नॅरेटिव्ह तयार केल्या भाजपने केलेल्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्युत्तर. मंगळसूत्र चोरणार नोकऱ्या देणार हे नॅरेटिव्ह खरं होतं का? ठाकरेंचा सवाल. सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं विधान. शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा. कोकणातून शिवसेना संपवली, नारायण राणेंचं वक्तव्य. शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, विनायक राऊतांचं उत्तर. नाशिक महायुतीमध्ये बेबनाव. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या बैठकीला छगन भुजबळांची दांडी. तर नाराज असल्याच्या केवळ वावड्या, भुजबळांचं स्पष्टीकरण. चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर कुणी नेलं हे जग जाहीर. विशाल आणि विश्वजित यांचं जयंत पाटलांचं नाव न घेता माझा कट्ट्यावर वक्तव्य. अजित पवारांच्या क्लीन चिटला आक्षेप घेतलेला नाही. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा मोठा खुलासा. राज्यातल्या 3 शक्तीपीठांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग वादाच्या भोवऱ्यात. कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महामार्गासाठी जमिनी द्यायला विरोध. गुजरातचे गुत्तेदार पोसण्यामुळे महाराष्ट्रातले 48 लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा घणाघात. तर शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून गणवेशाबाबत माहिती घेऊ. उदय सामंत यांचं आश्वासन. परभणीच्या जिंतूर तालुक्यात मुसळधार पाऊस. जिंतूर बामणी रोडवरील अंगलगाव परिसरात ओढ्याला पूर. 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. T20 विश्वचषकातील भारत कॅनडा सामना पावसामुळे रद्द. दोन्ही संघांना 1-1 गुण. भारताचं गटातलं अव्वल स्थान कायम. आता लक्ष सुपर 8 मधल्या लढतींकडे. G7 परिषदेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान मोदींची भेट. जॉर्जिया मेलोनींनी पंतप्रधान मोदींसोबत काढला सेल्फी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.